फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल। आज मैं तुम्हारा दाखवणार आहे कुरकुरीत सुक्या जवळ्याची भाजी। तर ही रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। तर एका कढईमध्ये आता मी जवळा जो आहे तो व्यवस्थितपणे सॉटे करून घेणार आहे। तर इथे मी एक वाटी असा जवळा घेतला आहे। तर लक्षात असू द्या, मी जवळ्याला अजिबात धुतलेलं वगैरे नाही आहे। तर जवळा हा असा घ्या जो स्वच्छ असेल आणि त्याला व्यवस्थितपणे तुम्हाला साफ करून घ्यायचा आहे, चाळून वगैरे घ्यायचा आहे, पण त्याला धुवायचं नाही आहे। म्हणून स्वच्छ असा जवळा घ्या। तर आता याला व्यवस्थितपणे आपल्याला सॉटे करून घ्यायचं आहे, जोपर्यंत त्याच्यामधला जो स्मेल आहे तो इन्हान्स होत नाही तोपर्यंत। तर 5-6 मिनटं मी जवळ्याला व्यवस्थितपणे मंद आचेवरती भाजून घेतलं आहे। जोपर्यंत त्याच्यामध्ये क्रिस्पनेस येत नाही तोपर्यंत आपल्याला याला भाजायचं आहे। आणि भाजून झाल्यानंतर लगेचच मी त्याला एका बाउलमध्ये काढून घेणार आहे। एकदम इजी रेसिपी आहे, तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत ट्राय करा, खूप छान लागते खायला। आणि आता त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तेल ॲड करते आणि तेलाला व्यवस्थित आपल्याला तापून द्यायचं आहे। आता तेल तापल्यानंतर मी ह्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड केला आहे। तर मी 7-8 पाकळ्या कढीपत्ताच्या ॲड केल्या आहेत। तर कढीपत्ता तुम्ही अख्खाही यूज करू शकता, अदरवाईज त्याला एकदम बारीक बारीक चॉप करून तसंही यूज करू शकता। मग मी त्याच्यामध्ये एक मोठा कांद्याला बारीक चिरून तोही ॲड केला आहे ह्याच्यामध्ये। आणि ह्याला व्यवस्थितपणे आपल्याला सॉटे करून घ्यायचं आहे, जोपर्यंत की कांदा जो आहे तो ब्राऊन होत नाही। त्याला व्यवस्थितपणे मी सॉटे करून घेते। रेसिपी एकदम इझी रेसिपी आहे, तर ही रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। त्याहून जास्ती ही रेसिपी एकदा घरी ट्राय करा, तुम्हाला खूप जास्त आवडेल। तर आता इथे कांदा व्यवस्थित परतल्यानंतर मी त्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून तोही ॲड करणार आहे आणि त्याला व्यवस्थितपणे सॉटे करणार आहे। आता मी ह्यामध्ये 1/4 टेबलस्पून एवढे हिंग ॲड केले आहे। हिंग ॲड केल्यानंतर मी ह्याच्यामध्ये चवीअनुसार मीठ ॲड करते। तर मीठची जी क्वांटिटी आहे ती नेहमीपेक्षा थोडी कमी ठेवा। मग मी ह्याच्यामध्ये 1 छोटा चमचा मालवणी मसाला आणि 2 छोटे चमचे घाटी मसाला यूज केला आहे। तर तुम्ही जर मोठा चमचा यूज करत असाल तर 1च चमचा यूज करा आणि मग त्याला व्यवस्थितपणे सॉटे करून घ्या। सॉटे झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करते आणि थोडी चॉप्ड कोथिंबीर ॲड केल्यानंतर आपल्याला ह्याला पुन्हा एकदा सॉटे करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता तुम्ही बघू शकता मसाल्याला साईडनी थोडंसं तेल सुटलेलं आहे, म्हणजेच आपले जे मसाले आहेत ते व्यवस्थितपणे परतले गेले आहेत। आता मी ह्याच्यामध्ये हा जो जवळा आहे तो ॲड करते। तर जवळा ॲड केल्यानंतर आपल्याला ह्याला व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे पूर्णपणे जवळा आपल्याला एकजीव करून घ्यायचा आणि 2-3 मिनटं आपल्याला ह्याला फक्त परतून घ्यायचं आहे। आणि आता मी ह्याच्यावरून कोथिंबीर थोडीशी टाकणार आहे गार्निशिंगसाठी। कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला ह्याला 1-2 मिनटं असं परतून घ्यायचं आहे। आणि अशा प्रकारे आपली कुरकुरीत सुक्या जवळ्याची भाजी जी आहे ती रेडी झाली आहे। आता मी ह्याला सर्विंग बाउलमध्ये ट्रान्सफर करते आहे। ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि भाकरीसोबतच खावा, गरमागरम सर्व करा। आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।